आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्याळ अर्बन बँकेच्या नूतन इमारतीसाठी विशेष सहकार्य करणार ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील. बेडक्याळ अर्बन बँकेची 68वी सभा खेळी मिळत. बेडक्याळच्या सहकार क्षेत्रामध्ये बेडक्याळ अर्बन बँकेस वेगळं महत्व असून बँकेच्या सध्याच्या काळातील सर्वांगीण प्रगतीसाठी सभासद व संचालक मंडळाचं सहकार्य महत्वाचं ठरणार आहे. घेतलेल्या कर्जदारांनी आपलं कर्ज वेळेत भरणं हे आपली जबाबदारी समजावी, तर बँकेची पुढील वार्षिक सभा स्वतःच्या इमारतीमध्ये होईल. यासाठी बँकेच्या दुसऱ्या मजल्यास येणारा सर्व खर्च मी स्वतः स्वखर्चातून करणार असल्याचं माहिती बँकेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांनी दिली. बेडक्याळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची 68वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी 20 रोजी घेण्यात आली. यावेळी गोपाळदादा पाटील अध्यक्ष म्हणून बोलत होते. स्वागत संजय पाटील यांनी केलं. प्रास्ताविक संचालक मनोहर पारदे यांनी केलं. यावेळी अहवाल सालातील मयत सभासद व विविध मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष गोपाळदादा पाटील व पत्रकार कृष्ण आर्गे यांचा सत्कार करण्यात आला. मागील सभेचे ठराव आढावा रवींद्र जनवाडे यांनी वाचन केलं. ताळेबंद, जमा खर्च, नफा तोटा पत्रकाचं वाचन मल्लेश कम्मार यांनी केलं. व्यवस्थापक आर एस बेडकेआळे यांनी पोटनियम दुरुस्ती पत्रकाचं वाचन केलं. 1,639 सभासद, शेअर भांडवल 13,99,000, निधी 71,50,000, ठेवी 98,68,000, खेळते भांडवल 1,80,00,000, 90,000, कर्ज वितरण 58,48,000 इतकं करण्यात आलं आहे. याप्रसंगी ज्येष्ठ सभासद रामचंद्र कांबळे नेज यांनी संस्थेच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केलं. सभेस उपाध्यक्ष महारुद्र स्वामी, संचालक वसंत बाबर, अण्णासाहेब नलवडे, ॲडव्होकेट शीतल चौगुले, सिकंदर मुल्ला, गजानन दुर्गन्नावर, विश्वनाथ कोरव, सौ मंगल पाटील, विद्या देसाई यांच्यासह प्रधान कुंभार, निवृत्त प्राचार्य ए डी हिडळकर, हिंदूराव घोडके, भूपाल पाटील, कल्लाप्पा शिळे पाटील, महेश बेडक्याळे, धनंजय मोरे, विलास पाटील, प्रकाश पाटील, जयवंत पाटील यांच्यासह सभासद कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आभार विजय देसाई यांनी मानले. महानकारी न्यूजसाठी बेडक्याळहून कृष्ण आर्गे.